नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं रवींद्र देशमुख या चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान धडा पहिला सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर चला स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला शोध पाहू माझे जोडीदार अ गट कमळ कोरफड अमरवेल आणि घटपर्णी गट फुले व पाणी कीटकांना आकर्षित करतात अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित आता या अ गट आणि ब गट मध्ये जे दिलेलं आहे त्यांची आपल्याला जोडी लावायची आहे अ गटातील कमळाची जोडी आहे ई पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित आता हे जे कोरफड आहे कोरफडाची जोडी आहे वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित अमरवेल अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात आणि घटपर्णी फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात आणि दुसरा प्रश्न आहे की परिच्छेद वाचा मग वा खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा परिच्छेद पाहूया मी बर्फाळ प्रदेशात राहतो माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे माझे पंख आकाराने लहान आहेत माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत आम्ही नेहमी थव्याने राहतो आता प्रश्न काय पाहिला की माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरवीचे आवरण कशासाठी असावे आता याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर पाहूया उत्तर उत्तर पहा मी म्हणजेच पेंगवे हा थंड प्रदेशात राहतो तिथे सतत बर्फाचे आवरण असते शरीराचे तापमान टिकावे यासाठी पिंगवींमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते पांढऱ्या रंगामुळे तो बर्फाळ प्रदेशात मिसळून जातो व चटकन नजरेस पडत नाही त्यामुळे भक्षकांपासून त्याचे संरक्षण होते प्रश्न आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो तर उत्तर पहा नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकांपासून संरक्षण मिळते पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते ई ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये वा कोणते अनुकूल हवे आणि का आता याच उत्तर पाहूया उत्तर ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तेथील तापमानाशी जुळून घेता आले पाहिजे त्यासाठी शरीरावर जाड त्वचा चरबीचं जाड थर किंवा लव केस यांचं जाड थर असला पाहिजे ई मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो आणि का आता याच उत्तर पाहू मी ध्रुवीय प्रदेशात विशेष करून अंटार्टिका खंडात राहतो म्हणजे पेंगवीन कारण इथे मला माझे खाद्य व पोषक वातावरण भरपूर प्रमाणात मिळते प्रश्न तिसरा खोटे कोण बोलतो अ झुरळ मला पाच पाय आहेत आ कोंबडी माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत ई निवडंग माझा माणसा हिरवा भाग हे पान आहे त्याच्यापैकी खोटे कोण बोलतो हे आपल्याला शोधायचं आहे झुरळ हा खोटे बोलतो झुरळाला सहा पाय आहेत कोंबडी कोंबडी खोटे बोलते तिची बोटे त्वचेने जोडलेली नसतात निवडुंग निवडुंग खोटं बोलतोय निवडुंगाचा मांसल हिरवा भाग हे खोड आहे प्रश्न चौथा खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूल संदर्भात परिच्छेद लेखन करा अ वाळवंटात खूप उष्णता आहे आ गवताळ प्रदेशात हिरवा गवताळ प्रदेश हिरवागार असतो ई कीटक जास्त प्रमाणात आढळतात ई आम्ही लपून बसतो आमचे कान लांब असतात आता हे विधाने वाचून त्या आधारे आपल्याला अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करायचं आहे सगळ्यात पहिले पाहूया वाळवंटात खूप उष्णता आहे उत्तर वाळवंटी प्रदेशात खूप उष्णता आहे तेथील वातावरण खूप कोरडे आणि शुपक आहे त्यामुळे प्रदेशात वनस्पतीवर पाणी नसतात किंवा ते खूप बारीक सुईसारखे असतात वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांची त्वचा झाड असते पाय लांब असतात नाकोवर त्वचेची घडी असते तळवे गादीसारखे पसरट असतात गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात यामुळे जंगल दाट असते व त्यामध्ये प्राणी लपून राहू शकतात गवताळ प्रदेश दाट झाडीमुळे हिरवागार दिसतो कीटकाची शरीरही निमुळ ती हलकी असतात पंखांच्या दोन जोड्या व काडीसारखे सहा पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात यामुळेच कीटक जास्त प्रमाणात आढळतात शाकाहारी प्राण्यांचे हळणारे लांबकान दूर आंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात यामुळे ते भक्ष्य होण्यापासून वाचतात आता ज्या ज्या वाक्यांखाली अशी अंडरलाईन केलेली आहे ब्लॅक पेनने त्याचा अर्थ तिथे आपल्याला वेधानं पुस्तकामध्ये दिली होती ते आपण याच्यामध्ये काय म्हणतो त्याला परिच्छेदामध्ये टाकलेली आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात आता याचं उत्तर पाहूया उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात उं वाळवंटी प्रदेशात तीव्र उष्णता असते पाण्याची कमतरता असते लांब वर पसरलेली असते वाळवंटात मालवाहतूक करण्यासाठी उंटच उपयोगी पडतात कारण शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी त्यांची त्वचा जाड असते पाय लांब व तळवेगादीसारखे व पसरट असतात नाकावर त्वचेची घडी असते लांब व जाड असतात यामुळेच उंटाचा वाळवंटात टिकावा लागतो म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात आ निवडुंग बाभुळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अधिक कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते म्हणून या वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात पुढचा प्रश्न पहा सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे तर उत्तर पहा सजीवांमधील अनुकूलन म्हणजेच अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल दुसरं म्हणजे या बदलांमुळेच सजीवांना अन्न मिळवणे शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीत समावून घेणे सहज शक्य होते तिसरं जशी सभोवतालची परिस्थिती तशीच अनुकूलने होतात पुढचा शेवटचा प्रश्न सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते उत्तर वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते यासाठी त्यांच्या शरीर रचनेला सखोल अभ्यास केला जातो सजीवांच्या गुणधर्मातील हळक ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात सजीवांमधील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते यालाच वर्गीकरणाचा पादानुक्रम म्हणतात अशा रीतीने सचिवांचे वर्गीकरण केले जाते तर अशा प्रकारे आपल्या पहिल्या धड्याचा स्वाध्याय सोडून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि रवींद्र झोन स्कुनिंग चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय